करोना काळ सरताच 1.5 वर्षांनी ऑफलाईन सुरू झालेली ठाणे महापालिकेची महासभा आता करोनाची वाढती रुग्णसंख्या आणि ओमायक्रॉनचा धोका लक्षात घेता पुन्हा एकदा ऑनलाईन झाली आहे. त्यामुळे भावी नगरसेवक सभागृहातील प्रत्यक्ष कामकाजाला मुकणार असून इच्छुकांनी आता ऑनलाईन शाळा भरणार आहे. प्रत्यक्ष महासभा सुरू झाल्यानं सभागृहातील प्रेक्षक गॅलरीत उपस्थित राहून पालिकेचं कामकाज समजून घेणाऱ्या नगरसेवक आणि नगरसेविकांच्या मुलामुलींचीही ही संधी हुकली असून त्यांना देखील आपल्या लोकप्रतिनिधी असलेल्या पालकांसोबतच महासभेतील आरोप प्रत्यारोप ऑनलाईन पाहावे लागणार आहेत. ठाणे महापालिकेची सार्वत्रिक निवडणूक काही महिन्यांवर येऊन ठेपली आहे. त्यातच करोना काळात प्रत्यक्ष सभागृहात होणारं महासभेचं कामकाज ऑनलाईन सुरू होतं. मात्र करोना काळ सरताच काही महिन्यांपासून पुन्हा एकदा महासभा पालिकेच्या भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेड सभागृहात प्रत्यक्ष सुरू झाली. यावेळेला नूतनीकरण केलेल्या या सभागृहात सध्याच्या लोकप्रतिनिधींच्या आगामी पिढीतील राजकीय वारसदारांची वर्दळ प्रेक्षक गॅलरीत दिसत होती. त्यामध्ये शिवसेना नगरसेवक आणि स्थायी समिती सभापती संजय भोईर यांचे चिरंजीव विकेश भोईर, भाजपा नगरसेवक भरत चव्हाण यांचे पुत्र आणि भाजपा युवा मोर्चाचे महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणी सचिव ओमकार चव्हाण, भाजपाचे ज्येष्ठ नगरसेवक संजय वाघुले यांची कन्या आणि भाजपा युवा मोर्चा युवती विभागाच्या कोकण सहसंयोजिका वृषाली वाघुले, राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक आणि विरोधी पक्षनेते शानू पठाण यांची कन्या मर्जिया पठाण या लोकप्रतिनिधींच्या वारसदारांसह पालिका निवडणुकीतील इच्छुक सर्वसामान्य कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांचीही सभागृहातील उपस्थिती लक्षणीय होती. मात्र आता महासभा ऑनलाईन होत असल्यानं या सर्वच इच्छुकांना घरबसल्या सभागृहातील जुगलबंदी अनुभवता येणार आहे. ऑनलाईन महासभा ठराविक वेळेत संपवावी लागते, त्यामुळे वेळेची मर्यादा असते. कोणत्या प्रश्नाला कसं प्रत्युत्तर द्यायचं, कोणत्या मुद्द्याला हरकत घ्यायची या बाबींचा अभ्यास प्रत्यक्ष सभागृहात करता येतो. मात्र या सर्व बाबींना आम्हाला मोकावं लागणार आहे अशी खंत ओमकार चव्हाण यांनी व्यक्त केली आहे.